हेलो नमस्कार, गुड मॉर्निंग। हा बघा, सकाळीचा जयपूरचा व्ह्यू आहे। सकाळी आता मी रोडला आलो आहे बाहेर फिरायला रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी। हा सकाळचा व्ह्यू बघा, किती सुंदर आणि छान दिसतोय। गार वारा सुटलाय। इथे आम्ही दोन दिवस राहिलो, दोन रात्र। आता आज आम्ही इथनं चेकआउट करून निघणार आहोत। बघू शकता किती सुंदर हॉटेल आहे। तर मेन गेट हे पार्किंगची त्याची जागा। आपण लॉबीमध्ये एंट्री करू। ते बघा किती सुंदर हॉटेल आहे। त्याची लॉबी बघा। आता आपण लॉबीमध्ये जातो आहोत। हॉटेलची लॉबी आहे, सुंदर आहे बघा। गुड मॉर्निंग। हा गुड मॉर्निंग। खूप जास्त थंडी आहे। हा 8 डिग्री आहे। 8 डिग्री आहे, त्यामुळे ना सकाळी उठायलाच होत नाही। घसा वगैरे जाम झालाय। चला, आणि जयपूरमध्ये आमचा दुसरा दिवस आहे आणि शेवटचा, आणि दुपारी आहे आणि लास्टचा दिवस आहे। आणि दुपारी आमची 2ची ट्रेन आहे। मग आता मी ना नाश्ता करायला आलो आहे। नाश्ता करणार आणि इथली ना जमलं तर 1-2 प्लेस करणार आणि शॉपिंग करणार आहे आम्ही। शॉपिंग तर इम्पॉर्टंट आहे। हां चला, खूप छान आहे राजस्थान। हां, 3 प्लेस। पहिला आहे हवा महल, दुसरं आहे जंतर मंतर आणि तिसरं सिटी पॅलेस। तर सिटी पॅलेसमध्ये जास्त टाइम लागेल म्हणून आम्ही सिटी पॅलेस बहुतेक करून स्किप करणार आणि जंतर मंतर बघणार आणि हवा महल बघणार। तुम्ही पण या, मग शॉपिंग करणार, तुम्हाला पण दाखवतो आम्ही। आज 8:30 झालं, 9 वाजेपर्यंत आम्ही निघणार। नाश्त्याला काय? ग्रिल सँडविच मी मागवलंय आणि ब्रेड ऑमलेट। ब्रेड ऑमलेट, ब्रेड ऑमलेट नाही आवडत म्हणून मी ग्रिल सँडविच। चला मी नाश्ता करते। मी इथे ना 7 दिवस राहिलो। पहिलं उदयपूर केलं, दुसरं जैसलमेर आणि आज जयपूर। 2-2 दिवस राहिलो, त्यातला 1/2 दिवस प्रवासातच गेला। इथे राहायचं फिरायचं म्हटलं ना 3-4 दिवस पाहिजे, पण तेवढा वेळ नाही आम्हाला। थंडी खूप असल्यामुळे काय ना सकाळचं लवकर उठायला पण होत नाही। हे बघ सकाळचं जयपूर, सगळं धुकं पडलंय। आता मी ना इथून चेकआउट करतोय। दुपारचा टायमिंग आहे 12:00, पण आता आम्हाला ना थोडं बघायचं इकडे 1-2 पॉईंट आणि खरेदी पण करायची आहे, म्हणून आम्ही लवकर निघतोय। चला आता आम्ही चेकआउट करतोय। झालं, गाडी आले, बसतोय गाडीत।
हे आमचे ना ड्रायव्हर मुकेश स्वामी, हे आमच्यावर ना 7 दिवस होते, त्याने आम्हाला ना सगळीकडे मस्त फिरवलं, म्हणजे रात्र झाली तरी आम्हाला ते फिरवत होते. मी जयपूरचेच असते आणि आम्ही आम्हाला मस्त त्यांनी सगळं फिरवलं, एकदम मस्त, बहुत बहुत बढिया आपने हम लोग को घुमाया, मस्त आपने हम लोग को गाइड, आप लोग गाइड भी हो, गाइड भी सगळं सांगितलं माहिती आम्हाला याने, एकदम माहिती पण सांगितली आणि मस्त ह्यांचं स्वतःचं टूर्स पण आहे, तर तुम्हाला जर जयपूर किंवा राजस्थानमध्ये कुठे पण फिरायचं आहे तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, आपण आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर देतोय. आम्ही ना ऑनलाईन बुकिंग केलेली त्यामुळे थोडं ना आम्हाला महाग पडलं. इथे त्यांनी सांगितलं की त्यांचं पण टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे, म्हणजे गाड्या आहे, टेम्पो ट्रॅव्हलर आहे, मी तुम्हाला ना कमी बजेटमध्ये करून दिलं असतं आणि खूप चांगलं आहे. रात्र होईपर्यंत आम्हाला ते फिरत होते, ते बोले नेक्स्ट टाईम तुम्ही आल ना इथून आग्र्याला जावे, म्हणजे ताजमहल वगैरे बघूया, तुम्हाला मी कमी बजेटमध्ये करून देईन. तर तुम्हाला पण यायचं असेल तर मी ना ह्यांचं नाव आणि नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हे ना जयपूर आहे, इथे थोडं ना गाड्या वगैरे आहेत, पब्लिक आहे. बाकी आम्ही तिकडे जैसलमेर उदयपूर केलं, तिथे एवढं पब्लिक नव्हतं आणि गाड्या पण नव्हत्या रस्त्यावर, शहर असल्यामुळे, इथे शहर असते ठीक आहे ना, त्यामुळे रहदारी आहे. आणि इथे बघा ना तुम्हाला असं रस्त्याला ना असे आपले ते कसं प्रत्येक पक्षाचे जे बॅनर वगैरे लागलेले असतात ना, इथे कुठेच तुम्हाला दिसलं नाही आम्हाला. तर आम्ही 7 दिवस फिरतोय ना, तिकडे बॅनर ते पोस्टर असे झेंडे इथे काहीच दिसलं नाही आम्हाला, सगळं क्लीन आहे असं. जंतर मंतर इधर ही है बाजू में, मैं बताऊंगा भी. आप ये सिटी पैलेस का गेट है ना, हाँ. आप ये घूम फिर के ऐसे इधर जाओगे ना, अगला गेट वो भी गेट ऐसे आएगा, हाँ. उस गेट के उधर की साइड, उस गेट के जस्ट सामने वाला गेट, हाँ. वो जंतर मंतर का है. ओके ठीक है, आप उधर जाओ. थम फोटो काटते आता मी ना सिटी पॅलेस लावलं आहे, बघा का मोठा गेट. हा हे जयपूरचं सिटी पॅलेस आहे. दोन आहे, एक तर सिटी पॅलेस म्युझियम आणि सिटी पॅलेस, इथे आता अजून पण हे महाराजा वगैरे राहतात. म्युझियमचं तिकीट 300 रुपीज फॉर ॲडल्ट, 1 पर पर्सन, आणि म्युझियमचं तिकीट आहे 3000 फॉर इंडियन पर पर्सन. मग आता पण काय बघायचं आहे, आपण म्युझियम बघायचं, पॅलेस नाही. आता आम्ही सिटी पॅलेस म्युझियम मध्ये चाललो. सिटी पॅलेस म्युझियमचा एंट्रन्स आहे. सगळीकडे असं तोफ वगैरे ठेवलं आहे बघायचा, वॉल वरती कसं इथे पण आम्ही ना गाईड हायर करतोय, तो ना 500 रुपीज सांगतोय. मग त्याला आम्ही सांगितलं कमी कर 400 रुपीज, त्याचं डिस्कशन चालू आहे. तो बोलतो नाही 50% गव्हर्नमेंटला, आता 50% आम्हाला मिळतं. शेवटी तो 400 तयार झाला. हा पॅलेस अंबरचा राजा सवाई जय सिंग दुसरा यांनी 1729 ते 1732 दरम्यान हा पॅलेस बांधला. आणि ह्याचं आर्किटेक्चर बघाल ना तुम्ही तर ना हा हे सगळं मुघल, राजपूत, युरोपियन असं मिक्स तुम्हाला दिसणार. काढू शकते ना
त्यांच्या अकॉर्डिंग दाखवते. आलिशान आहे. जैसे मेरी वाइफ का नाम था माधवी चंद्रावती वरती जो समोर दिसतो ना पॅलेस तो राजांचा पॅलेस आहे म्हणजे राजपरिवार तिथे आता राहतात. आणि तो झेंडा दिसतो आहे ना तो इंडियाचा झेंडा नाही तो राजांचा झेंडा आहे. दोन झेंडे फडकत असतील तर समजायचं राजा तिथे राहतात आणि एक असेल तर राजा तिथे राहत नाही बाहेर गेलेत ही त्याची निशाणी आहे त्यांची. एंड लेडी मोमेंट नहीं आते. आपने ताजमहल विजिट किया होगा? नहीं. फोर साइड से इक्वल होगा, सुना होगा? हाँ, सुना. फोर साइड से इक्वल है, फ्रंट बैक लेफ्ट राइट सेम डिजाइन है. लास्ट गेस्ट आए थे सरदार वल्लभ भाई पटेल 30 मार्च 1949 में लॉर्ड माउंटबेटन एंड लेडी माउंटबेटन. 1959 में जो ग्राउंड फ्लोर उसको म्यूजियम में कन्वर्ट किया गया टेक्सटाइल गैलरीज में जिसमें राजा एंड रानी के जो कॉस्ट्यूम जो यूज़ किए थे वो सभी डिस्प्ले किए हैं. सबके रियल गोल्ड एंड सिल्वर जरूर रहता है. सो इनसाइड गैलरीज पिक्चर नॉट अलाउ. ओके, ओनली आउटसाइड ले सकते हैं. ओके, अभी जो जयपुर स्टेट में पहले 1789 में 36 फैक्ट्रीज होती थी. उनमें से भवानी सिंह जी ने 11 फैक्ट्रीज ओपन कराई थी. लास्ट में जो आठ जो गैलरीज है इनकी आज भी ओपन की गई. आठों कला को जीवित रखा गया है. ओके, उसे विषय अपन अंदर देखेंगे. उधर फोटोग्राफी अलाउड है? नॉट अलाउड. ओके, अलाउड है ना? नो. आता आपण बग्गी खाना बघायला चाललो. काहीच नाही येडा का पण फक्त राहणार ना. पण ते एका तासात झालंच नसतं, खूप मोठं होतं ते. अति मोठं होतं ते. हे तरी ठीक आहे, सिटी पॅलेस ओके आहे.
ही जी सुंदर आणि मोठी प्लेस बघताय ना, त्या प्लेसचं नाव आहे प्रीतम निवास. आणि या प्रीतम निवासला ना चार गेट आहेत, एक लोटस गेट, एक पिकॉक गेट, एक लेहरिया गेट आणि एक रोज गेट. आणि ना ह्या प्लेसवर ना पूर्वी प्रोग्राम व्हायचे ना, त्यावर राजा ना एक विंडो दिसतात ना, राजा आणि राणी आहे ना तो प्रोग्राम बघायचे. आता आपण आलो आहे दिवाने खासमध्ये. इथे ना राजांच्या मीटिंग व्हायच्या. आणि हे दोन मोठे जार दिसतात ना, ते सिल्वरचे जार आहेत. ह्याची उंची आहे 5'3" आणि वजन आहे 345 किलो. आणि ह्याच्यात ना 2000 लिटर पाणी राहतं. राजांना गंगाजल वापरायचे प्यायला, आंघोळीला वगैरे. एकदा ते लंडनला गेले ना, तेव्हा हे दोन्ही जार भरून त्यांनी गंगाजल घेऊन गेलेले. किती सुंदर पॅलेस आहे बघा, डिझाईन पण बघा किती सुंदर, कलर. हां, किती राजांकडे पैसा होता असणार, विचार करणार पलीकडे आहे. सिटी पॅलेस बघून आता आम्ही निघालो. आर्ट गॅलरी म्युझियमला ना फोटोशूटला अलाउड नव्हतं म्हणून आम्ही नाही केलं. आणि जंतर मंतर बघायला वेळ नाही, कारण आता आम्हाला ना मुंबईला जायचं आहे, 2ची ट्रेन आहे. आता ना इथे जयपूर सिटीमध्ये थोडी शॉपिंग करणार आणि स्टेशनला जाणार. हे बघा, हे ना हवा महल आहे. इथे पण जायला आता आम्हाला वेळ नाही. इथे समोरच आम्ही आता इथे शॉपिंग करतोय. आता बाहेरूनच बघतोय हवा महल. हे बघा, हे ते वर्ल्ड फेमस जयपूरचं गुलाबी सिटीतलं हवा महल. बाहेरून बघ किती सुंदर दिसतंय, त्यांनी किती मोठं आहे, लांबच्या लांब आहे असं. नेक्स्ट टाइम येऊ ते आम्ही नक्की हवा महलची टूर करू. राजस्थानची जर्नी आमची संपली. आम्ही उदयपूर, जैसलमेर, जयपूर यातले मेन मेन प्लेस पाहिले. खूप म्हणजे खूपच आवडलं आम्हाला राजस्थान. आणि ह्याचे ना सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर बघायचे असतील ना तर तुम्ही माझ्या चॅनल जाऊन बघू शकता, तुम्हाला पण ते नक्की आवडतील. आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून नक्की सांगा राजस्थान तुम्हाला कसं वाटलं. आणि जर तुम्हाला यायचं असेल ना इकडे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा, मग तुम्हाला थोडीफार आयडिया येईल. चला, बाय बाय. स्टेशनच्या बाजूलाच हे रावळ स्वीटचं ना दुकान आहे, तिथे आम्ही ना मिठाई घ्यायला आलो आहे. हा घ्या. जयपूरवरून आम्ही निघालो, ट्रेन सुटली. धावत पळत ट्रेन पकडली, खूप उशीर झालेला.